कोरोना के चलते दूध उत्पादकों की परेशानियों को देखते हुए दूध और दूध पाउडर के लिए अनुदान देने और दूध दर में वृद्धि की मांगों को लेकर बीजेपी ने महाराष्ट्र की ठाकरे पवार सरकार के खिलाफ पूरे राज्य में आंदोलन किया इसी तरह मुंबई गोरेगांव स्थित महानंद दूध डेयरी के बाहर मुंबई बीजेपी अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा के नेतृत्व में आंदोलन किया गया जिसमें विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर भी मौजूद रहे राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन मागण्या आहेत एक म्हणजे गाईच्या दुधाला प्रति लिटर तीस रुपये द्यावेत त्याचप्रमाणे दहा रुपयाचं अनुदान प्रति लिटर द्यावं आणि तिसरं म्हणजे जी निर्यात होते भुकटी त्याकरता पन्नास रुपये प्रति किलो त्या ठिकाणी द्याव्या अशा तीनच मागण्या या ठिकाणी सरकारकडून आमच्या आहेत ज्यावेळेला आमचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्यावेळेला दुधभुक्टीला अनुदान दिलं होतं दुधाला त्या त्या ठिकाणी वाजवी दर दिला होता आणि पाच रुपये प्रति लिटर त्यावेळेला मदत केली होती परंतु आता महागाई वाढलेली आहे आणि म्हणून तिन्ही मागण्या या ठिकाणी ठाकरे पवार सरकारने मान्य कराव्यात या मागणीसाठी राज्यभर उग्र आंदोलन सुरू आहे आज आम्ही अहिंसक मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करतो आहे पूर्ण मुंबईकर या आमच्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष लोडाजींच्या नेतृत्वाखाली आजही आमचं आंदोलन होतं आहे आम्ही सारे मुंबईकर या दूध उत्पादकांच्या पाठीशी आहोत आज आम्ही अहिंसक पद्धतीनं शांततेत आंदोलन केलं आहे जर उद्या या दूध उत्पादकांना न्याय दिला नाही त्यांना अनुदान आणि वाजवी दर दिला नाही तर उद्या आणखी आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल हेही नम्रपणे आपल्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो आणि सरसखट या ठिकाणी अनुदान आणि दर द्यावा कारण गेल्या वेळेला याचा फायदा ज्या पुढाऱ्यांच्या जे नेतृत्व राज्यात सरकारात आहेत त्यांच्याच डेऱ्यांना झाला मग पवारसाहेबांची डेअरी असेल बाळासाहेब <Sansky> थोर्यातांचा श्रीरामचा पुढचा दूध महासंघ असेल म्हणजे नव्वद टक्के अनुदान लाटलं ह्या मोठ्या पुढाऱ्यांनी मोठ्या संस्थांनी आमचं म्हणणं आहे छोटा जो गावात किटली घेऊन दूध संकलनावर दूध घ्या द्यायला जातो त्या गरीब शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं चा चीज झालं पाहिजे त्याच्यामुळे सरसकट दर आणि सरसकट अनुदान द्यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे कॅमरामॅन साथ संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज मुंबई